पूर्वीच्या लोकांना मुलगी म्हणजे डोक्यावरच ओझ वाटत होत. मुलगी झाली म्हणजे लोक लाख डोळे मुरडायचे. का? तर मुलगी झाली. काय गुन्हा केला होता मुलीने? महाराज ऐका, अरे मुलगी झाली म्हणजे आमचे नाक डोळे मुरडतात. दवाखान्यामध्ये डॉक्टर जेव्हा सांगतात साहेब कन्यारत्न प्राप्त झालं साहेब कन्या, मुलगी ऐकतो आणि डोळ्यामध्ये अश्रू येतात. नाराज होतो. का? मुलगा पाहिजे होता. कशासाठी? मुलगी का नकोय? मुलीची काय अडचण आहे? मुलगी काय करते महाराज? का नको आहे आम्हाला पोटी मुलगी? अरे आम्हाला बहीण पाहिजे. आम्हाला राखी बांधण्याकरिता बहीण पाहिजे, ताई पाहिजे. अरे आम्हाला आई पाहिजे, मावशी पाहिजे. अरे आम्हाला आजी पाहिजे, शेजारची काकू पाहिजे. अरे आम्हाला शाळेत एखादी मैत्रीण पाहिजे. पण एक मुलगीच का नको आहे? आम्हाला मुलगी का आवडत नाही महाराज? का नको आहे मुलगी आम्हाला? आम्हाला बहीण हवी आहे, आम्हाला आई पण हवी आहे, आम्हाला मावशी हवी आहे, आम्हाला काकू हवी आहे हो. आम्हाला ही सर्व नाती प्रिय आहेत महाराज, पण एक मुलगी नको का? अरे जी आमची आजी आहे ती तरी कोणाची मुलगीच होती. जिला आम्ही आई म्हणतो ना ती तरी कोणाची मुलगीच आहे ना. अरे जी आमची ताई आहे ती पण कोणाची मुलगीच आहे. जिला आम्ही काकू म्हणतो ती पण मुलगीच आहे ना. महाराज ही सर्व जर कोणाची मुलगी असेल तर मग आम्हाला स्वतःला मुलगी का नको आहे? महाराज आम्हाला ही नाती आवडतात, मुलगी नको आहे. काय गुन्हा केला त्या मुलीने? काय दोष आहे हो? महाराज लक्षात ठेवा, फार लेट कळालं या भारत सरकारला, फार लेट कळालं. आज मुलींची संख्या घटते आहे. 100% मुलं आहेत आणि 75% मुली आहेत. 25% मुलांना मुली मिळत नाहीत. काय करायचं? आज मुलींची संख्या कमी होते आहे. का कमी होते आहे? त्याला जबाबदार फक्त तुम्ही आम्ही आहोत महाराज. अरे निर्दयी तो बीडचा परळीचा डॉक्टर एक, तुम्ही कदाचित जाहिरात वाचली असेल महाराज, जेव्हा त्याला पकडलं त्या हॉस्पिटलवर ते धाड पाडली, त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याला पोलिसांनी जाब विचारला, काय डॉक्टर किती मुलींना मारलं? महाराज त्याने निर्दयीपणाने सांगितलंय, साहेब 70 की 72 हजार मुलींना आजपर्यंत मारलं. ही जाहिरात तुम्ही कदाचित ऐकली असेल, मला कन्फर्म आकडा सांगता येणार नाही, पण त्या माणसाने एवढ्या मुलींना मारलं ते पोटामध्ये. महाराज त्यांना विचारण्यात आलं, का हो डॉक्टर साहेब एवढ्या मुलींना मारलंय तुम्ही, मग ते मांस नेमकं त्याचं केलं काय? जमिनीमध्ये गाळलं, जाळून टाकलं, काय केलं? बघा तो किती निर्दयी होता. मी म्हणतो ते माणूस नव्हता, तो राक्षस होता, म्हणून कदाचित जेलामध्ये आजही सडतो आहे. बघा त्यांनी निर्दयीपणाने सांगितलं, साहेब साहेब ना मी ते जाळत होतो ना मी ते फेकून देत होतो, एवढं मोठं मांस करायचं काय? म्हणून मी ते मांस संपवण्यासाठी 7 ते 8 कुत्रे पाळले होते. महाराज त्या लेकीला मारत होता आणि कुत्र्याला खाऊ घालत होता. कशी तुम्ही पावसाची अपेक्षा करता हो? कशी समाधानाची अपेक्षा करता? महाराज मुलगी ही लक्ष्मी आहे हो. मला एक मुलगी झाली बघा, ज्या दिवशी माझी मुलगी जन्माला आली त्या दिवशी माझ्या दोन्ही डोळ्यात अश्रू होते. मी एका मुलीचं कन्यादान केलं. मी पूर्वी ओरडून सांगत होतो पण मला मुलगी माहिती नव्हती, मुलीचं काय प्रेम असतं ते माहिती नव्हतं. माझी पुतणी आहे, मी तिचं कन्यादान केलं. मंगलाष्टक गात होतो, नाही मला गाता आलं. मरे नाथ कन्या जब घर छोड़ती है तो बाप की भलाई चाहती है. या जगाच्या पाठीवर आपल्या आई बाबावरती, आपल्या बाबावरती सर्वात जास्त प्रेम करणारं कोणतं पात्र असेल ना, तर ती फक्त मुलगी आहे हो. आणि तोच बाप आज मुलीला मारायला निघाला.
का मारतोय आपण? आज मला मुलीचं प्रेम कळालंय. खऱ्या अर्थाने ज्या दिवशी मी कन्यादान केलं तेव्हा मला मुलगी कळाली. बापावरती सर्वात जास्त प्रेम करणारे पात्र कोणतं असेल तर ते फक्त आणि फक्त मुलगी. बापावरती जेव्हा कर्ज होत ना तेव्हा ती मुलगी आपल्या बाबाला सांगते, बाबा बाबा घाबरू नका, बाबा बाबा चिंता करू नका. महाराज पोरगा असतं, पोराला काही घेणं देणं नाही. पोरग बापाला बोलत, काय बाबा करून ठेवलंय आमच्यासाठी एवढं मोठं कर्ज करून ठेवलं, अरे काय कमवलंय आमच्यासाठी, हे म्हणणारा पोरग आहे. आणि त्याच भावाला, अरे दादा आपल्या बाबाला असं बोलू नको रे, आपल्या बाबावरच्या डोक्यावरती आधीच कर्ज आहे, अरे आपले बाबा जर आपल्याला सोडून गेले तर आपण कुणाला बाबा म्हणायचं रे बाळा. दादा आपल्या बाबाला बोलत जाऊ नकोस, बाबा नको बोलत जाऊस, हे आपल्या दादाला समजवणारी ती लेख. मारे जेव्हा मुलगी मोठी होती ना, हे प्रत्येक लेकीच्या जीवनामधला अनुभव आहे. ज्या दिवशी अक्षता पडतात ना, धाई मोकलून रडणाऱ्या मुली, अरे उशीमध्ये घरामध्ये कोपऱ्यामध्ये ओघसा पोघसा रडणारा तो बाप, अरे सर्वात जास्त प्रेम करणारं पात्र कोणतं असेल मुलीवरती तर ते बाप आहे. आणि बापावरती मुलगी प्रेम करते, मुलावरती बाप प्रेम करतो. निस्वार्थ प्रेम आहे. और कन्या जब घर छोड़ती है तो बाप की भलाई चाहती है. जनका सारखे विदेही महात्मे रोलडे माता सीते करीता, अरे हिमालया सारखा पहाड रोलडा माता पार्वती करीता. आणि आज तोच बाप मुलीला मारायला निघाला. महाराज त्या मुलीला बापाची किती काळजी आहे. ज्यावेळेस बापाच्या डोक्यावरती कर्ज होतं ना, त्यावेळेस त्या बापाला सांभाळणारी फक्त एक मुलगी असते. मुलाला गरज नाही, 24 तास बापावरती नजर ठेवणारी मुलगी असते. तिला माहिती आहे माझ्या बाबाला, माझ्या बाबावरती जास्त कर्ज आहे, कदाचित माझा बाबा काही घात करू नये, माझ्या बाबाने स्वतःचा काही घात करू नये, कदाचित माझा बाप फाशी घेईल म्हणून 24 तास सोबत राहणारी. अरे एखाद्या वेळेस शेतात जाणारा बाप, एखादं ते दाबा वगैरे आधी दोरी घेऊन जर निघाला, मुलगी हात पकडते, बाबा 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 थांबा बाबा कुठे चाललात. बाबाच्या लक्षात येतं माझी लीक माझी काळजी करते. बाप म्हणतं काही निघत आली शेतात जातो, नाही बाबा मी सोबत येते, बाबा बाबा मी तुमच्या सोबत येते. नाही ग ताईडे तुला काय वाटलं मी जीव देईन, अगं बेडा येईल, मी गेल्यानंतर तुमचं कसं व्हायचं. बाबा मला नाही विश्वास बाबा, बाबा मला नाही तुमच्यावरती विश्वास बाबा. अहो कर्ज झालं म्हणून तुम्हाला कदाचित टेन्शन येत असेल बाबा. बाबा दिवाळी आली ना तोंडावरती, बाबा माझं लग्नाचं वय झालं ना बाबा, माझ्या लग्नाचं तुम्हाला टेन्शन आहे ना बाबा, काळजी आहे ना बाबा. बाबा काळजी करू नका, बाबा काळजी करू नका. आणि बाबा कुणाच्या हातात सुद्धा कुणाच्या समोर हात सुद्धा जोडू नका बाबा, मनाला घोर तर अजिबात लावू नका बाबा. बाबा बाबा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही बाबा, अरे आम्ही खंबीर आहोत बाबा, अरे या दिवाळीला आम्हाला नाही कपडे घेतले तरी चालेल बाबा, आम्ही जुने कपडे घालून दिवाळी साजरी करू बाबा. बाबा आम्हाला फटाक्यांची गरज नाही हो बाबा, आम्ही बिना फटाक्याची दिवाळी साजरी करू बाबा. आम्हाला खायला पोळ्या नाही मिळाल्या तरी चालतील बाबा, काळजी करू नका हो बाबा. नाही आम्हाला पुरणपोळ्या खायच्या, आम्ही शिळे तुकडे खाऊन दिवाळी साजरी करू बाबा. आम्हाला हे काहीच नको बाबा, फक्त आम्हाला आमचा जन्मदाता बाप हवा आहे बाबा, आम्हाला फक्त जन्मदाता बाप हवा आहे. ही म्हणणारी फक्त एक मुलगीच असते माय बाप, मुलगा नसतो. फक्त मुलगी काळजी करते आपल्या बापाची. अरे म्हातारी मुलगी जरी असेल तरी तरी आता फोनचा जमाना आला, फोन करते. मी म्हातारी आजीला विचारते, आई बाबा कसे, माझ्या बाबाची काळजी घे, माझ्या बाबाची काळजी घे. आणि ज्या दिवशी मुलीचा बाप जातो ना महाराज, त्या दिवशी त्या मुलीचा सर्व आधार संपला जातो,
सर्वाधार संपला जातो. किती म्हातारी म्हातारी लेख असू द्या, माहेरामधला आनंद तिथपर्यंत असतो. माहेरचा आनंद कुठपर्यंत असतो बघा, जोपर्यंत आई आणि बाप जिवंत आहे ना माहेरामधले, तोपर्यंत माहेरचा आनंद असतो. एकदा का आई आणि बाप संपला ना, अरे माहेर संपलं त्या लेकीला, माहेर संपलं. आज त्याच मुलीला आम्ही मारायला नका माहिती. कथा कीर्तन तर खूप ऐकले हो, कुठेतरी परिवर्तनही घडायला पाहिजे. ती मुलगी बापाची किती काळजी करते. अरे जेव्हा जेव्हा बाप अशा संकटामध्ये असतो, सांभाळणारी फक्त मुलगी आहे, मुलगा नाही. मुलगी 24 तास बापा सोबत राहते आणि बापाला म्हणते बाबा घोर मनाला लावू नका. बाबा पाठ जगासी नाऊ नका. बाबा घोर मनाला लावू नका, पाठ जगासी नाऊ नका. तुमच्या पाठीशी आम्ही आहो न बापा, जहर खाम नका. ही बोलणारी फक्त एक मुलगीच आहे, म्हातारी आजी आहे. 80-90 वर्षाची धाय मोकलून रडते. अरे म्हातारी असले म्हणजे काय झालं, बापाच्या आठवणीने रडणारी फक्त एक मुलगीच आहे. घोर मना तुमच्या साथीला मी आहो न बापा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला आम्ही आहो न बापा, जहर खाऊ नका. चिंता वाटते, काळजी करू नका बाबा. मी स्वतंत्र होईल बाबा, या समाजालाही प्रवृत्त करेल बाबा. बाबा काळजी करू नका बाबा, माझ्या लग्नाची मी व्यवस्था करेल. हो का काळजी करताय तुम्ही, खूप शिकेल बाबा. बाबा हुंड्याची काळजी तर मुळीच करू नका बाबा. आली लग्नाला लढाची ताई, हुंड्या वाचून जमाना काही. आली लग्नाला लढाची ताई, हुंड्या वाचून जमत नाही. असे लाचार होऊ नका, पाठ जगासी नाऊ नका. असे लाचार होऊ नका, पेटी गहाण ठेवू नका.
टोपी गहाण ठेवायची गरज नाही बाबा, कुणासमोर सर झुकवण्याची गरज नाही बाबा। बाबा आम्ही आहोत समर्थ बाबा, काळजी करू नका बाबा। आणि मला माहिती आहे बाबा, यंदाही पीक व्यवस्थित झालं नाही ना, कर्ज घेऊन दिवाळी आली, पण काळजी करू नका बाबा। बघा मुलगी बापाला किती सांत्वना देते बाबा। कर्ज घेऊन आली दिवाळी, हो कर्ज घेऊन आली दिवाळी, वर यंदाही ना पिकी झाली। कर्ज घेऊन आली दिवाळी, वर यंदाही ना पिकी झाली, नवे कपडे घेऊ नका। हे विचार मुलीचे आहेत फक्त, हे विचार फक्त मुलीचे आहेत बाबा। नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका, नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका। पाणी पिऊन दिवाळी करू न बाबा, जहर खाऊ नका, पाणी पिऊन दिवाळी करू न बाबा, जहर खाऊ नका। पाणी पिऊन दिवाळी साजरी करू, फक्त तुम्ही आम्हाला हवे आहेत बाबा, बाकी काही नको आहे। आज त्या मुलीला आम्ही मारतो नका महाराज। अरे ही सुनंदा म्हणते येतो लालाही होना चाहिए, लाली नाही। ती मुलगी गर्भामध्ये आपल्याला आईला सांगत असेल, आई नऊ महिने नव दिवस झाली जग बघण्या खाई, वंशाच्या दिव्या पाई नको, पण ती विझवू आई। आज मुली कमी झाल्या याचं कारण एवढं आहे, जगू द्या तुम्ही, जगा दुसऱ्यांनाही जगू द्या। का मारतो